खामगाव येथील सतीफैल भागातील श्री सद्गुरु एकनाथ महाराज भजनी मंडळांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री गुरु नानक देव जयंती व त्रिपुरारी कार्तिकी पौर्णिमेनिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन 26 व 27 नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देवीदास उर्फ मुन्ना भाऊ शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली मागील 23 वर्षापासून मंडळाच्या माध्यमातून अनेक धार्मिक व सामाजिक उपक्रम निस्वार्थ अखंडपणे सुरू आहेत. यामध्ये 26 नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी भगवान शंकराने त्रैलोक्याला त्रास देणाऱ्या त्रिपुर राक्षसाची 3 पुरे जाळून त्याला ठार केले म्हणून या पौर्णिमेला त्रिपुरी किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात. तसेच 27 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता रमेश सरोदे यांच्या घरी श्री गुरु नानक देव यांची 554वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्रिपुरारी पौर्णिमा कथा गुरु नानक जयंती निमित्ताने असंख्य दिवे लावून भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला तर महाआरती करून महाप्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या निमित्ताने शहरातील शिवाजीनगर सतीफैल भागातील शेकडो नागरिकांची प्रामुख्याने उपस्थिती होती. MCA न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार खामगाव.